सोलापूर येथील विजय संकल्प मेळाव्यात रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात शहीद जवानांना अतिरेकी म्हटल्याने देशात संतप्त रोष निर्माण झाला आहे, त्यामुळे दानवे विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करून अटक करा, असे निवेदन तथा तक्रार दिगंबर पचगाळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे. संबंधित अर्जदाराच्या तक्रारीनुसार त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य भारतीय सेनेत कार्यरत होते. त्यांचा मुलगा देखील भारतीय सैनिक असून देशात सेवा करीत आहे. 25 मार्चला रात्री 10 वाजता एका वृत्तवाहिनीवर रावसाहेब दानवे यांनी सोलापूर येथील विजय संकल्प मेळाव्यामध्ये भाषण करतेवेळी आपण बघितले असेल की पाकिस्तानने आपल्या देशातील 40 अतिरेकी मारले आणि देशामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. संतापजनक वक्तव्य करून देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांची व त्यांच्या कुटुंबाचा अपमान केला असल्याच्या तक्रारीत म्हटलेले आहे. त्यामुळे दानवे यांची ही कृती सर्व स्वरूपाची असून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आपल्या अर्जात केलेली आहे.